मी म्हणते हां असे माणसं कुठं राहिले, कुठे पोरं राहिले अशी. एक लॉकडाऊनच्या अगोदरची घटना सांगतो. हां लॉकडाऊन सुरू झालं आणि पहिल्या पॅन्डेमिकमध्ये, पहिल्या लॉकडाऊनमध्ये पारनेर तालुक्यातला एक मुस्लिम समाजाचा पोरगा आहे. ती टी व्हीवरती किंवा यूट्यूबवरती बातमी तुम्हाला पाहायलाही मिळेल, दंतकथा नाही आहे. त्यावेळी वृत्तपत्र नव्हते, बंद झाले होते. तर पारनेर तालुक्यातला मुस्लिम समाजाचा पोरगा आहे, त्याच्या आईच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या भाऊ. डॉक्टरांनी सांगितलं किडनी पाहावी लागेल. पोराने खूप प्रयत्न केले, पण त्यावेळी अशी अवस्था होती, कुणी कोणाशी बोलायला तयार नव्हतं. कुणी कोणाला भेटायचं तर लांबच, बोलायला तयार नव्हतं. कोण किडनी देणार अशी अवस्था. त्या पोरापुढे प्रश्न पडला, त्यांनी संपूर्ण पारनेर तालुका धुंडाळला, पण किडनी काही कोणाला मिळाना. त्यांनी सांगितलं, डॉक्टर माझी किडनी आईला मॅच होत असेल तर पहा. डॉक्टरने चेक केलं, सगळ्या टेस्ट झाल्या आणि पोराची किडनी आईला मॅच होत होती. पोराची किडनी आईला मॅच होते असं कळल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, तुमची किडनी मॅच होते. त्यांनी दुसरा तिसरा विचार न करता दुसऱ्या मिनिटाला फॉर्मवरती सही केली, आहे बाबा डॉक्टर माझ्या आईला जर माझी किडनी बसत असेल आणि माझी आई माझ्यासमोर जर मरत असेल ना, तर तिला मी मरू देणार नाही, मी आदो झालो तर चालेल, माझी किडनी काढा. ठरलं, ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आलं, पोराची किडनी काढली आणि ती प्लांट करायची, आईला टाकायची. तर ती आई ज्यावेळी तिला कळालं की मला किडनी मिळाली, पण ती किडनी माझ्या लेकराने दिली, आनंदाने रडायला लागलेली माय रडता रडता आपला प्राण ठेवून गेली. तिला किडनी बसवता आली नाही, मेली ती आई. पण ती आई विचार करत असेल की माझ्या लेकराने ज्याला मी जन्म दिला, 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलं ना, माझं पांग फिटलं, माझ्या लेकराने माझ्यासाठी किडनी दिली. हे करणं फार कठीण आहे, बोलणं सोपं आहे. आम्ही बोलू फक्त आईबापासाठी. अरे कधी कधी म्हातारा जर हातकाय हातपाय थरथर कापत असतील तर आम्ही इतके नालायक माणसं आहे, मला लाज वाटते कधी कधी बोलायला. माफी मागून बोलतो तुमची, आम्ही इतके नालायक माणसं आहेत. म्हाताऱ्याच्या हातातली बशी थरथर कापायला लागली तर आम्ही धावून जातो म्हाताऱ्यावर. तुला कशाला लागतो रे चहा? हां 17 वेळा तुला चहा लागतो ना, अंगावर चहा सांडून घेतो. आणि आमच्या म्हाताऱ्याच्या हातातली बशी आम्ही कधी हातात घेऊन त्याला चहा पाजत नाही. म्हातारी जर कधी घरात घाण करायला लागली तर आम्ही तिच्यावरती धावून जातो. माफी मागून बोलायचं मला. मी आज बोलतोय एका वडिलांच्या निमित्ताने बोलतोय. अरे जर आईच्या हातातली बापाच्या हातातली कबशी हलत असेल, तुमची आई जर घरात कधी घाण करत असेल, तिचे पाय आता काम करीत नाही, कारण तिने आपल्या चतकुर चतकुर भाकरीसाठी दिवसभर लोकांच्या वावरामध्ये बसून काम केलंय 2 गुडघ्यावरती. आता नाही तिचे गुडघे काम करत, बाप दिवसभर फिरलाय त्यानं, आता काम नाही होत त्याला. म्हणून तो म्हातारपणामध्ये त्याला चालता येत नसेल, घरात घाण करत असेल. आई घरात घाण करते, ऐका तुम्ही तिची सेवा करा. का करा माहिती आहे? कारण त्यांनी आमचे 10-15 वर्ष सहन केलेत. आम्ही लहान होतो ना तेवढे आमचे 10-15 वर्ष त्यांनी सहन केले. अरे आईनं आपल्याला गावरान तुपाचा शिरा आणून दिला होता, आम्ही लहान होतो, सारवलेलं घर होतं आमचं, आणि त्या शिरामध्ये चमचा घालून तिने आणून दिला, तर त्या चमच्या नादामध्ये आम्ही तो गावरान तुपाचा शिरा घरभर सांडून दिला, खाल्ला नाही. आमच्या आईने पाहिल्यानंतर तिला वाईट वाटलं, पळत पळत आली, पण तिची चापट आमच्यावरती उगरली नाही, तिने ते शिरा गोळा केला आणि फेकून दिला. आणि दुसरा बनवून आपल्याला तिच्या हाताने खाऊ घातला का? तिला माहिती आहे माझ्या लेकराला खाता येत नाही, त्याच्या हाताने खाऊ घातला. आता याच्या उलद्ध सांगायचं आहे मला तुम्हाला, त्या आईने जर आपल्याला शिरा खाऊ घातला असेल तर तिचे 2 दिवस तुम्ही हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी ती म्हातारी होईल, बाप म्हातारा होईल, त्या दिवशी गोष्टी लक्षात ठेवा. आम्हाला त्यांनी लहानपणी सांभाळलं, आम्ही त्यांना म्हातारपणी सांभाळावं. आम्ही त्यांची किळस करण्यासारखं काय काय किळस करण्यासारखं. एक दिवस आठवा, एक प्रसंग मी नेहमी सांगतो, ऐका. जुना काळ होता, आपण लग्नाला गेलो होतो आणि त्या लग्नाला गेल्यानंतर 2000 लोकांची पंगत होती. जुना काळ होता भाऊ, त्यावेळी बुंदी अप्रूप होती, शिऱ्याची पंगत असायची आणि जास्त लोक आले तर शिऱ्यामध्ये तापून पहार घातली जायची. आठवतं का तुम्हाला? हां तो काळ. बुंदी एवढी अप्रूप होती तर 2000 लोकांच्या पंक्तीला माय आपली जेवायला बसली होती, आपल्याला मांडीवरती घेतलं होतं, कान माझ्याकडे असू द्या. आणि आम्ही जेवायला बसलो तर ताटामध्ये बुंदी आली तर आपण आईला म्हणायला लागलो, माय मला घाल ना ग बुंदी, मला आवडते ना बुंदी, घाल ना मला. आई टपाटपा आपल्याला बुंदीला घालायला लागली. आपण बुंदी खात होतो आणि बुंदी खात होतो 10 घास आपल्या तोंडाला लावत होती ना, तेव्हा 1 घास ती खात होती. ऐका 2000 लोकांच्या पंक्तीत आपण बसलो होतो, माय आपल्याला मांडीवरती घेऊन बसली होती, तर तिच्या मांडीवरती बसल्या बसल्या पंक्तीत आम्ही घाण केली. काय केलं होतं? घाण केली होती. शेजारच्या बायांनी टपाटपा नाकाला पदर लावला पण आपली आई लाजली नाही, उठली ती. तिने आपल्याला उचलला, 2 हाताने उचलून टँकरवरती नेऊन धुवून काढला आणि धुवून काढून पुन्हा जेवायला येऊन बसली. माफी मागून वाक्य बोलायचंय. ती पुन्हा जेवायला बसली. अरे ज्या हाताने तिने आमचं ढोंगण धुतलं होतं ना त्याच हाताने जेवली, पण तिला किळस आली नाही. आणि ती म्हातारी झाल्यानंतर घरात घाण करते तर आम्ही नालायक माणसं तिला Yeah.
करी लाभा विन प्रीती, कधी आमच्याकडून अपेक्षा करत नाही, ती फक्त आमच्या कल्याणाचा विचार करते, ती माय आहे. तिच्या शेवटच्या क्षणाला आम्ही तिला सांभाळलं पाहिजे, बाप आहे त्याला सांभाळलं पाहिजे. शेवटच्या क्षणाला त्यांचे दिवस जर आम्ही काढले तर ऐकून जा, ज्या बापाचे थुंके आम्ही आमच्या हातात झेलू, जे आई घरात घाण करत असेल त्या आईला सांगा माय कर तू घरात घाण, मी साफ करेल, मी तुझा पोरगा आहे. बापाला सांगा बाबा तुम्हाला जे लागेल ते सांगा, मी तुमचा लेकरू आहे, मी तुमचा पोरगा आहे, तुम्ही मला सांभाळलं ना मी तुमची सेवा करेल बाबा, काळजी करू नका. बापाला सांगा त्या तुम्हाला जे करायचं आहे ते करा बाबा, मी करील तुमची सेवा. आईला सांगा आई तुला जे करायचं आहे ते कर, मी करील तुझी सेवा. ज्या दिवशी तुमचे हे दोन हात माझ्याकडे पहा, तुमचे ज्या दिवशी हे दोन हात आईच्या सेवेमध्ये जातील, ज्या दिवशी तुमचे हे दोन हात बापाच्या सेवेमध्ये जातील, या हाताने ज्या दिवशी आईची घाण तुम्ही साफ कराल, ज्या दिवशी तुमच्या बापाची थुंकी या हातात तुम्ही झेलाल, नारदाच्या गादीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, हे हात ज्या दिवशी आईची घाण साफ करतील, बापाची थुंकी झेलेल ना, ते हात पुन्हा जगामध्ये कधीच कुणापुढे पसरावे लागणार नाही, हे माय बापाचे आशीर्वाद असतील. आशीर्वाद देतात ते कल्याण इच्छितात, आणि म्हणून त्या सेवेमध्ये सुद्धा भगवंताची सेवा आहे. मी सांगतो देव आम्हाला तेव्हा सुद्धा घ्यायला येईल जसं तुकोबरायला घ्यायला आला, तुकोबरायच्या जीवनातलं भजन पाहून देव घ्यायला आला, तसं आई वडिलाची सेवा पाहून देव आम्हाला सुद्धा घ्यायला येईल. आला म्हणून सांगतो, मला माझ्या मनाचं नाही बोलायचं. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, हा कशामुळे, कशाच्या जोरावर, कोणाची सेवा आहे, आईची सेवा आहे, वडिलांची सेवा आहे. जगाचा नायक द्वारकेची अवघी संपदा घेऊन, पंढरीसी आले चक्रपाणी, देव द्वारकेची संपत्ती घेऊन निघाला. रुक्मिणी आई साहेबांनी अडवलं, कुठं निघाला? पांडुरंग परमात्मा म्हणतात, अगं रुक्मिणी पंढरपुराला चाललो. कुठे पंढरपूर? जंबुया दीपा माझी एक पंढरपूर गाव, असं पांडुरंगाने सांगितलं रुक्मिणीला. पंढरपूर पंढरपूर पंढरपूरला निघालो. रुक्मिणी आई साहेब म्हणाले, काय तिकडे पंढरपूरला? देव म्हणाले, रुक्मिणी आजपर्यंत तू माझे भक्त पाहिले असतील, आजपर्यंत तू तुझे भक्त पाहिले असतील. कोणाचे? लक्ष्मीचे. आपण सगळे लक्ष्मीचेच भक्त आहे, याच्या मागे ज्याची धावे त्याची लक्ष्मीचेच भक्त ते. हा की नाही? याच्या हा बरेच लांबून लक्ष्मीचे भक्त आलेले आहेत. आणि परत लक्ष्मीला भेटायला बरंच लांबही जायचंय त्यांना. विठ्ठल विठ्ठल, लक्ष्मीचे भक्त आहेत लक्ष्मी. रुक्मिणी, अगं तू लक्ष्मीचे भक्त पाहिले असतील, माझे पाहिले असतील, पण आईचा आणि बापाचा भक्त पाहिला ग, त्याला पाहून मला इथे बसावंच वाटेना. मग कुठे? पंढरपुरात. चाललो पहा, निघाला द्वारकेची अवघी संपदा घेऊन, पंढरीसी आले चक्रपाणी. देव आला आणि पुंडलिकाला हाक मारली, पुंडलिका अरे तुझ्या भेटीसाठी आलो, चतुर्भुज देव. पुंडलिकाने मागे वळून पाहिलं तर देव होता. पुंडलिकाच्या पायावरती मांडी होती, आईची धावत होता. पुंडलिक म्हणाला, देवा आईची सेवा करतो रे. देव म्हणाला, कर काय हरकत नाही, आईची सेवा झाली की मग भेट. पुंडलिक म्हणाला, देवा आईची झाल्यावर वडिलांची करायची, वेळच नाही माझ्याकडे. कुणाला म्हणतो पुंडलिक? तुम्ही ऐकू राहिले नांदर सुलकर, तो काय सालाचा घडी का देव? अहो देव विश्वाचा नायक तुझी सत्यने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी सत्य, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी देव. त्याला पुंडलिक म्हणतो, बाबा वेळ असला तर थांब, मला आई वडिलाची सेवा करायची, नसन तर गेला तरी चालशील. तो देव म्हणतो, पुंडलिका तुझं निवांत होऊ दे, तुझं सगळं झालं की मग भेट, मी तोपर्यंत थांबतो, मला फक्त सांग थांबू कुठे. पुंडलिकाने वेट भिरकावली, त्याच्यावरती देव उभा राहिला, आणि तो उभा म्हणजे आज पण योगे 28 विटेवरी उभा. कुणासाठी? पुंडलिकासाठी. क्या बात है, जय हो.
पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. तुकोबाराय म्हणतात तो देव अजूनही पुंडलिकासाठी तिथे तिष्ठत उभा आहे. तो फक्त पुंडलिकासाठी आलेला आहे आणि तो पुंडलिकासाठी उभा आहे. मग कुणी केली, कुणाची केली पुंडलिकाने भक्ती? भक्ती नाही, पुंडलिकाने केलेली सेवा आईची आणि बापाची. ती सेवा फार श्रेष्ठ आहे महाराज. ती सेवा जर आमच्या जीवनात असेल तर तीच खरी तर भगवंताची सेवा आहे. तुकोबाराय म्हणतात मी सुद्धा केली. म्हणजे काय देव घ्यायला येतो म्हणजे काय? खिरपेंट एक काय देव घ्यायला येतो म्हणजे काय? जेवण आहे. नाही, तुकोबाराय म्हणतात हे सगळं माझ्या वडिलांपासूनच आलं. माझ्या वडिलाची मिरासे का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पण कधी? जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा केली. ते गेल्यानंतर तुकोबाराय म्हणतात पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया वर्जन. फिटले पितरांचे आईच्या वडिलाच्या ऋणातून झालो, आईच्या वडिलाचं पिंडदान करून ऋणातून मुक्त झालो. आणि मग विना गळ्यात टांगला तर भजनाची अशी पराकाष्ठा केली की देवच वैकुंठातून खाली आणला. ज्या सुखा कारणे देव मिळाव, सुखा कारणे देव मिळाव, वैकुंठातून खाली आला तो. वाजवा वाजवा जोरदार टाळी वाजवा. हा, वैकुंठातून खाली आला ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. का राहिला? आईची वडिलाची सेवा घडली, मग नंतर भगवंताचं भजन घडलं. इतकं घडलं, इतकं घडलं की देवच अक्षरशः संसार करण्यासाठी आला. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. सेवा करण्यासाठी देवच आला, ही भक्ती केली. आणि या भक्तीचं काय झालं? ऋण झालं देवावरती. ह्या भक्तीचं ऋण देवावरती झालं, त्याचा परिणाम मला भगवंताने काय दिलं? तर न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वाघविला मूनकंठी. माझा त्याच्यावरती अनंत उपकार, माझा उपकार झाला. आणि उपकार असा झाला की मी त्याचा अखंड भजन केल्याचा परिणाम आहे की त्याच्यावरती माझा उपकार होऊन गेला. वाघविला मूनकंठी म्हणजे गळ्यात काळामणी धारण केला. काळामणी कधी धारण करतो आपण? ते तुमच्याकडे पाहून मी याच्यासाठी बोललो, कारण तुम्हीच घालता, हे नाही घालत. काळामणी कधी? लग्नाच्या दिवशी, सप्तपदीच्या आधी. एकदा टाळी वाजली तदेव लग्नम झालं की नंतर ब्राह्मणाकडून जी पूजा असते त्याच्यामध्ये आपण नवरदेवाच्या हाताने नवरीच्या गळ्यात काळामणी घालतो, मंगळसूत्र घालतो. त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. काय अर्थ त्याचा? ती पोरगी मंगळसूत्र बांधताना त्या पोराला म्हणते, आता ती म्हणत नाही तो भागणे राहिला, पण त्याच्या मागचा अर्थ असा आहे. मंगळसूत्र घालताना तिचा अर्थ असा आहे की हे बघ, आजपर्यंत माझी पूर्ण जबाबदारी माझ्या मायबापाची होती. आजपर्यंत माझं काय असेल ते सगळं मायबापाचं होतं, परंतु आता तुझ्या नावाचा मणी मी गळ्यात धारण केला, इथून पुढची माझी सबंध जबाबदारी तुझी. हे त्या काळ्या मण्याचा अर्थ आहे. तुकोबाराय म्हणतात जोपर्यंत मोकळा होतो तोपर्यंत माईबापाचा होतो,
पण आता वाघविला मून कंठी, आता जबाबदारी देवाची, परिणाम त्याच्यावरती उपकार झाला. आणि त्या उपकाराने त्याने मला काय दिलं, तर न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वाघविला मून कंठी विठोबा रखुमाई. महाराज सांगतात की न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वाघविला मूनकंठी. त्याने मला हे उपकार असायच्या पोटी दिलं, त्याच्यावरती माझे उपकार झाले, मला मरणच येणार नाही अशा अवस्था दिली. वास्तविक पाहता मरण येणार नाही ही अवस्था कोणाला मिळत नाही. माझ्याकडे पहा, मरण येणार नाही ही अवस्था कोणाला मिळत नाही. आजपर्यंत येथे वरो नाही आले अवतार, येरती पामर जीव किती. इथे प्रत्येकाला मारावं लागणार, हे मेंडेटरी आहे, मारावंच लागणार. हां, च आहे त्याला, मारावंच लागणार, तिथे राहता येणार नाही. आणि हो, रामकृष्ण आहे आदरणीय बाबांचं परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. बसा बाबा, गादीवर बसा बाबा, बसा गादीवर बाबा, पुढं बसा. ऐका, लक्ष ठेवा, काय होतं इथं, मरण्याच्या बाबतीत बोलत होतो मी, बरोबर ना? मरण्याच्या बाबतीत बोलत होतो, ऐकत होते ना तुम्ही? हा, मरण्याच्या बाबतीत बोलत होतो. इथं मरावं लागेल प्रत्येकाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मरत मरण येताना आपल्याला कुणीच वाचवणार नाही, हे त्यातलं त्यात शेवटचं सत्य आहे. आमचं फक्त भ्रम आहे की त्याचं माझ्यावर प्रेम आहे, याचं माझ्यावर प्रेम आहे. वास्तविक पाहता इथं प्रेम कोण कोणावर करत?
तुम्ही ऐकू राहिले ना सगळे, प्रेम कोणीच कोणावर करत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, मी शपथ खोटं बोलणार नाही, मी खोटं बोलायची परवानगी नाही मला इथं. प्रेम कोणीच कोणावर करत नाही. तुम्हाला मी सांगतो उदाहरण, एखादा लहान लेकराला विचारा, बाळा तुझं प्रेम कोणावर आहे? ते पोरगं म्हणतं, बाबा माझं प्रेम माझ्या आईवर आहे. ते जर शाळेत जायला लागलं अंगणवाडीत, मग म्हातारा त्याला नेऊन सोडतो, घेऊन येतो आज जा. मग त्याला जाताना म्हातारा एक चॉकलेट देतो आणि येतानी एक देतं. मग त्या पोराला विचारा, आता रे बाळा तुझं प्रेम? ते म्हणतो, बाबा माझी आई मला चॉकलेट खाऊ देत नाही, पण आमचे बाबा मला रोज दोन चॉकलेट देतात, माझं प्रेम बाबावर. ते पोरगा शाळा कॉलेजला जायला लागू द्या. मग त्याला विचारा, आता रे भाऊ कोणावर प्रेम करतो? ते म्हणतो, बस तिच्यासाठी जगायचं आहे, नाही तर आपल्याला नाही, आपल्याला नाही राहायचं. प्रेम बदललं ना, लग्न झाल्यावर विचारा, आता प्रेम बायकोवर. पोरग झाल्यावर विचारा, आता रे प्रेम पोरावर. आता म्हाताऱ्याला नातू येऊ द्या आणि मग म्हाताऱ्याला विचारा, बाबा आता कोणावर प्रेम करता? म्हातारा म्हणतं, बाबा प्रपंचाला काळी लाव वाटत हो, पण फक्त नाताकडे पाहून राहावं वाटत. आता मला खरं सांगा, नाताकडे पाहून किती दिवस राहील म्हातारा? किती दिवस? जवळ नातू धावून येत नाही तवर. एकदा का नातू धावून आला, म्हातारा म्हणतं, बाबा काय आताच राम नाही आहे. हे प्रेम आहे महाराज. आणि इथं वास्तविकता खरी, एक मी नियमित दृष्टांत नेहमी सांगतो, एकदा भजन करा सांगतो. विठाल एक साधू असे जंगलावरती राहत होते, आणि ते साधू जंगलावरती राहत असताना एक म्हाताऱ्याचा नित्य नेम होता, कान माझ्याकडे ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं सांगतोय. म्हातार रोज, एक म्हातारा साधूच्या रोज दर्शनाला जायचं, नित्य नेम होता, पहाटे उठायचं दर्शनाला जायचं. एक दिवस साधूने म्हाताऱ्याला पाहिलं आणि पहाटे 5 वाजता म्हाताऱ्याला अडवलं, बाबा थांबा. म्हातारा म्हणे, काय झालं बाबा? साधूने सांगितलं, बाबा बसा जरा वेळ. म्हातारा म्हणे, नाही मला जावं लागेल. म्हणे, का? बाबा मी जर घरी गेलो नाही तर चुलीवरती चहाचं आधन सुद्धा ठेवणार नाही कोणी. म्हणे, का बरं? म्हणे, माझ्याशिवाय चहा सुद्धा होत नाही, इतकं प्रेम. म्हणे, जीवाच्या बलीकडे प्रेम. असं जा. महिना सरकला, एक महिन्याने पुन्हा म्हातार साधूने म्हाताऱ्याला अडवलं, बाबा बसा. म्हातारं म्हणे, बाबा जावं लागेल. म्हणे, का? बाबा मी जर घरी गेलो नाही तर घरी पान हलत नाही, माझ्याशिवाय काहीच नाही, असं इतकं जीव. म्हणे, जीवाच्या पलीकडं. बरं, मग ऐका एक बाबा, आता जा, उद्या येताना 4 वाजता या. म्हातारं म्हणे, येतो. दुसऱ्या दिवशी म्हातारं 4 वाजता आलं. ब्रह्ममुहूर्तावरती साधूने आपली भगवंताची पूजा संपवून भगवंताला आळवत होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. भगवंताचं भजन सुरू आहे. साधू समोर म्हातारा येऊन बसलं आणि म्हातारा पाहिल्यानंतर साधूने डोळे उघडले. डोळे उघडले, साधूने म्हटलं, बाबा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 4 वाजता आलात, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. बाबा आज मी जे तुम्हाला देणार आहे ना, ते खरं तर प्राप्त करणं अवघड आहे, पण मी माझ्या साधनेच्या जोरावरती देणार आहे. काय देणार बाबा तुम्ही मला? साधूने सांगितलं, बाबा मी तुम्हाला योगातली सर्वोत्तम अवस्था देणार. काय देणार? समाधी योग देणार. आता हे समाधी योग म्हणजे काय माहिती का? श्वास न घेता जिवंत राहण्याची कला, त्याला म्हणतात समाधी योग. साधूने प्रॅक्टिस सुरू केली, जवळजवळ वर्षभर प्रॅक्टिस चालली. वर्ष 1.25 वर्ष सरकलं, 2 वर्ष झाले, आणि 2 वर्षानंतर मात्र 4 तास श्वास थांबायला लागलं. किती तास? 4 तास. तुमच्या खालच्या याच्या एक देणार, 4 तास मात्र श्वास थांबायला लागलं, म्हणजे बिगर श्वासाचं जिवंत राहायला लागलं. 4 तास मात्र श्वास थांबून जिवंत राहतं असं साधूने पाहिलं. साधून सांगितलं, बाबा उद्या माझ्याकडे येऊ नका. मात्र म्हणे, माझं काही चुकलं का? नाही म्हणे, चुकलं काही नाही, येऊ नका. म्हणे, का? म्हणे, बाबा मला सांगा घरच्यांचं प्रेम. म्हणे, जीवाच्या पलीकडं. म्हणे, मग एक काम करा, आता उद्या घरी जा, आज घरी जा, उद्या माझ्याकडे येऊ नका. पहाटे 5 वाजता उठा, उठल्यानंतर सगळे उठले का बघून घ्या, आणि पुन्हा गोदडीत जा, आणि आहे त्या अवस्थेत समाधी लावा. समाधी किती तास चालत ती तुमच्या आहे का? ध्यानात येऊ राहिलं का? थोडंफार पक्क ध्यानात आणून देणार आहे मी, तुम्ही फक्त लक्ष मायकडे ठेवा. मात्र घरी गेलं, पहाटे 5 वाजता उठलं, सगळे उठले का बघून घेतले, आणि म्हाताऱ्याने पुन्हा तोंडावर गोदडी घेतली. म्हाताऱ्याने तोंडावर गोदडी घेतली आणि समाधी लावली. आता 5 लावलेली समाधी किती तास चालणार? 4. 5 ते 6, 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत चालणार. म्हाताऱ्याने समाधी लावली. रोज म्हाताऱ्यास 5 उठत, भाऊ
साडेपाच वाजले तरी हाला ना. मग म्हातारी थोडी गडबडली, म्हातारी म्हणे पोराला, म्हणे भाऊ म्हात्रा कवून उठले नाही पायावर, पोर ग म्हणे जाऊ दे झोपू दे गाडी तिला, कीर्तनाला हिंडत राहत कुठं पाय ते कीर्तनाला हिंडत म्हणून झोपून दिलं त्यांनी. अहो पण पाच मात्र साडेपाच वाजून गेले, सहा वाजले तरी म्हात्र आला ना. मग म्हातारी गडबडली, मग म्हातारी पोराला म्हणे भाऊ येड्यान करू म्हात्र तापलं बिपलं काय पाय बरं. मग ते पोरग म्हात्र्यात जवळ आलं, आणि म्हात्र्यात जवळ आल्यानंतर तिने तोंडावरची गोधडी बाजूर केली आणि म्हात्र्याला हाक मारली, ओ दादा दादा दादाच एक नाही दोन नाही. मग पोराने हे बोट घेतलं नाकाच्या जवळ नेलं, कशाला श्वास पाहिले, श्वास काय झालेले होते बंद, श्वास बंद म्हटल्यानंतर पोरग गेलं गडबडून. पोरग जसं गडबडलं तसं त्यांनी म्हातारीला हाक मारली, बयो दादा गेले. आता दादा गेले म्हटल्यानंतर म्हातारी शांत बसल्या. सांगा तुम्हाला शपथ खोटं नाही सांगत, ती म्हातारी जिथं बसली होती ना तिथून थेट तिने म्हाताऱ्या छातीवर उडी मारली, दादा दादा आता मी कुणाकडे पाहिच ना बाई, आता मी काय करायचं ना बाई, आता मी कुणाला सांगायचं ना बाई, तारा ना 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 त्याच्यात आहे ना, त्याच्यात भरपूर पद राहतात पण सगळे माय पाठ नाही बरं का, ते तुमचे तुम्ही जुळून घ्या. हां ते मग तार सप्तकात नको ना थोड्या वेळेने. आणि मग ती रडायला लागली. आता मला खरं सांगा तुम्ही, म्हातारी रडायला लागल्यानंतर घरातल्यांना शांत बसता येतं का? महाराज त्यांना शांत बसायचा हुकूमच नाही. म्हातारी रडायला लागली की घरातल्याने डायरेक्ट रडायला लागायचं, कमवून रडतीन काय रडतीन नंतर विचारायचं, पहिलं रडायला लागून घ्यायचं. म्हणजे माझे शब्द नाही हे, तुकोबराय म्हणतात सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न, तिला रडावंच लागते. बरं तिचं रडणं कसं आहे, मोले घातले रडाया नाही असू आणि माया, मोले घातले रडाया. महाराज म्हणतात तिला रडावंच लागते, तिचं रडणं म्हणजे रोजार रडल्यासारखं राहतंय. मग पहा तुम्ही सगळे कोण सगळे रडायला लागले, माझ्याकडे लक्ष ठेवा, सगळे कोण सगळे रडायला लागले, इतके रडले इतके रडले, शपथ खोटं नाही सांगत तुम्हाला मिलिंद महाराज कैलास महाराज, इतके रडले. ह्यो त्याच्या अंगावर पडत होतं, त्यो त्याच्या अंगावर पडत होतं, त्यो त्याच्यावर, म्हणजे असं वाटलं थोड्या वेळ म्हातार्याला जिवंत करते काय आता हेरोड रोडू, इतके रडले. आणि ते पहिलं जे एक तासभर रडणार होता ना महाराज आकाश महाराज, म्हणजे लय बारीक अभ्यास करेल मी मोगम नाही, पहिलं एक तास जो राहतो ना तो एक तास इतके जीव लावून रडते सगळे कोण, हा मोसम राहतो असं जीव लावून रडते. म्हणजे एक तासच बरं का, पण त्याच्यानंतरच रडणं धोरणबाज राहतं महाराज. अहो मोगम रडून नाही चालत, एखादं उकडून ना असं काय करता तुम्ही, धोरण धरून रडावं लागतं. मग त्याच्यानंतरचे जे रडणार राहतं ते तुम्हाला सांगा तुम्ही, असा पदर लोंब बसायचा फक्त. बाकी काहीच करायचं नाही, निवळ शेंबड वाढायचा कार्यक्रम, नुसतं असं बसायचं आणि दरवाज्याकडे लक्ष ठेवायचं. गाडी वाजली का सावध व्हायचं, लगेच सावध बसायचं. गाडी वाजली का सावध बसायचं, पाहायचं बा आता कोणी, समजा आता शिन्नरला छकी द्यायली ना, इदली नाही बरं का भाऊ, आमच्या तिकडलं घ्या नाही, छकी शिन्नरला दिलेली भाऊ, समजा छकीची गाडी आली, गाडीतून छकी उतरली, तिचा घरात पाय दारात पाय का, घरातल्यांनी तिच्याकडे पाहायचं आणि लगेच दांगोळा करून द्यायचा, दादा 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 नुसतं छकी छकी करायचे ना बाई, दादाचा छकीत लई जीव आता ना बाई, दादाना छकीला कधी मोकळ्या हाताना जाऊ दिलं नाही ना बाई, मागच्या वर्षी छकीला घासाचं बी दिलं ना बाई, तारा ना 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 रे कांद्याचं दिलं. म्हणजे छकीचा पक्का पान उतारा करायचा भाऊ, तिला काय काय दिलं काय काय नाही दिलं. हा लयच कडू हुशार आहे, काय शिकले भाऊ महाराज, हे रडणं राहत. आणि तुम्हाला मी शपथ खोटं नाही सांगत, हे काय फक्त गेलेल्या माणसासाठी नाही झालं, हे आपण मेल्यावर घरची हेच करणार आहे.
याच्यात बदल नाही होणार, ही वास्तविकता आहे, वास्तविकता. आणि वास्तविकतेला एक्सेप्ट करत चाला. सगळं घर रडलं, गाव रडलं, पाहुणे जमले, सगळे जमल्यानंतर दोन तीन शहाणे माणसं आले, आता रडून काय जिवंत होणार आहे का, चला बरं उठा आवरा. मग बाहेर घेतलं, म्हातारं बाहेर आंघोळीला काढलं, बरं आता आंघोळीला आंधार सोडला, पाणी गरम वापरतात का गार वापरतात, अहो इतक्या गरम पाण्याने म्हातारं धुवून काढलं, इतके चटके बसले म्हाताऱ्याला, तुम्हाला काय सांगावं. आता ते म्हातारं काय मरेल होतं का, जिवंत ते, तिने श्वास बंद करेल, इतके चटके बसेल, पण बोलंग कोणच्या तोंडानं. आता म्हातारेने गाव जमा करेल, म्हातारं आंघोळ झाली, तिथून धोतर गुंडळलं कसं बसं, तिथून म्हातारं उचललं, ते तिरडीवरती आणलं. बरं ते तिरडीवरती ना पहिले असे पायाचे अंगठे बांधून घेतले, नंतर असे हाताचे अंगठे बांधले, आणि हाताचे अंगठे बांधल्यानंतर इथं रुपया आणला कोणीतरी असा, आणि असा इतका आवडला त्यांनी, तुम्हाला सांगतो ते बांधणार लय स्पेशलिस्ट राहतो, इतका रुपया आवडला त्यांनी कपाळाला, इतका रुतला म्हाताऱ्याला. म्हातारं पळड्या पळड्या विचार करतं, भाऊ तू साधूचा ऐकून बसला खरा, पण आता तो साधू जर आला नाही तर घरचे जिवंत जाळून येतील तुला, काय करायचं. विचारत म्हातारं विचारत पडलं ना, इतक्यात साधूचा आवाज आला, ए बांधू नका बांधू नका बांधू नका, म्हटल्यानंतर सावध झाले. सावध झाल्यानंतर घरचे म्हटले, बाबा असं का करता, माणूस गेला म्हणजे त्याला न्यावं लागतं, जाळावं लागतं, प्रकृतीचा नियम आहे, असं करून चालणार नाही. साधून सांगितलं, जरी गेला असेल तर माझ्यात सामर्थ्य, मी त्याला जाऊ देणार नाही, जाऊ देणार नाही, काय करणार, जिवंत करणार, जिवंत करणार. म्हटल्यावर खुश झाले, करा म्हणे बाबा जिवंत. साधून सांगितलं, जा फुलपात्र भरून दूध घेऊन या. कोणीतरी दूध आणलं, साधूच्या हातात दिलं, साधूने कमंडलूत हात घातला, एक पुडी काढली, त्याच्यात कालवली. पुडी म्हणजे काय, अंगारा बिंगारा काय नव्हता, पिठी साखर होती बरं का. पुडी कालवून घेतली माझ्याकडे, पा साधूने असं औषध केलं, साधूने असं फुलपात्र धरलं, ऐका रे ऐका, हे औषध मी तयार केलं, हे औषध जो कोणीतरी घेईल, हे औषध जो घेईल तो जाईल, जाईल म्हणजे घरी झोपायला नाही, गोईंग टू यमपुरी. हे औषध जो घेईल तो जाईल, आणि जो गेलेला आहे तो उठून उभा राहील. कोण घेत, अंधार सोडला ऐक कोणी, असला पत्ता तर द्या भाऊ मला, नंबर बिंबर द्या, मी करील फोन तुम्हाला. महाराज तुम्हाला देवा शपथ खोटं नाही सांगत, पाहुणाऱ्यावळ्यांनी गाड्यालाच की का मारल्या भाऊ, थांबणंच नको, थांबणंच नको, चट कळण उद्या काय झालं ते, जेणे तिने चिस्तेची मंडळी पाहिली, तू पहिली पुढं वय वय पुढा. महाराज घर गाठलं, महाराज लोकांनी घर गाठले, घर गाठले. मग ते साधूने फुलपात्र मत्री काढा आणलं म्हणे, तुम्ही घेता का, तुमचं लय जीव आता. मत्री म्हणे, भाऊ मला घेऊन चालन का दादा, हे नातू का मला सोडून राहतेत का भवय, तुला काय सांगू ना, मला नाही जमायचं, तू आपला घे. म्हातारीनं अंग काढून घेतलं. मग साधू म्हणे, नाही का कोणी घेत, मग कोणी बोलायला तयार नाही. साधू म्हणे, नसंग कोणी घेत, मी घेतो. मग सगळे उठून उभं राहिले, जगाच्या कल्याणा संतांनी देह कष्टविती परोपकारे. महाराज म्हणे, घ्या 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 घ्या, तुम्हाला तरी कुठं कोणी मागणं पुढं दटवलं गोडं तुमचं. साधूने फुलपात्र तोंडाला लावलं, आता ते काय औषध आहे का, ते औषध नाही, म्हातार मेलेलं नाही. साधूने फुलपात्र पिलं, आणि साधूने औषध पिलं, म्हाताऱ्याला हाक मारली, दादा उठा. मात्र असं ताटकन उठून उभं राहिलं, ते चार तासापासून ताटकळून गेलं होतं ते उठून उभं राहिलं. बरं आता मला खरं सांगा, मात्र झालं जिवंत, आता तुम्ही बसलेले मला अंधार सुलकर सगळे सांगा पाहुणे रावळे, आता ते जिवंत झालेलं म्हातार पाहून आनंद व्हायला पाहिजे का दुःख, आनंद घरच्यांना आनंद व्हायला पाहिजे नाही, बाकीच्यांना आनंद व्हायला पाहिजे सगळ्यांना. ते म्हातारं जिवंत झाल्याचा आनंद राहिला लांब, 10 मिनिटं झाले साधूला दूध पिऊन मारा नका म्हणून त्याच्याकडे पाहून राहिले. महाराज इतके बिलिंदर क्वालिटीचे लोक आहे जगात इथं. आणि म्हणून महाराज म्हणाले, नाही रे नाही कुणाचे Hey, hey, hey.
कुणाला सोडवत नसते, कुणी कुणावरती प्रेम करत नसते. मृत्यू आला की या मृत्यूच्या पाठ जगामध्ये आजपर्यंत मृत्यूपासून सोडवणारा कोणी झाला नाही. एक जण सोडवेल तुका म्हणे, तूज सोडविला कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. देव सोडवेल त्या देवाची कास धरा, त्या देवाच्या चरणावरती जा. संतांनी असा उपदेश केला, सांगितलं तुम्ही जा भगवंताच्या चरणावर. मी गेलो म्हणून मला देवाने दिलं. काय दिलं? न लगे मरावे आई साठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. एवढंच नाही महाराज म्हणतात, घरी दिला ठाव अवघा सकळही वाव माझ्या उपकारासाठी. आणि जगाच्या पाठीवरती त्याने सगळ्यात श्रेष्ठ उपकार माझ्यावरती काय केला, तर त्याने मी आणि तो वेगळा नाही म्हणजे तुका म्हणे एके ठाई. तुका म्हणे एके ठाई बाबा, तुका म्हणे एके ठाई, 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 हा
केले माझे तुझे नाही, मी आणि तो एक आहे अशी अनुभूती दिली. अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान करून दिलं. भगवान परमात्मा मी वेगळा नसून मीच देव आहे. देव म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच देव आहे. सुख म्हणजेच देव आहे, देव म्हणजेच सुख आहे. सुखदेव आहे, सुखदेव म्हणजे इथं लांदर सुलचं नाही, सुखदेव आहे म्हणजे सुखच देव आहे. याचा अर्थ मीच देव आहे अशी अनुभूती देवाने मला दिली. ही सगळ्यात मोठा उपकार त्याने माझ्यावरती केला. जीव हा द्वैत भावाने वागतो, देव वेगळा मी वेगळा. तो द्वैत भाव संपला की मग अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान होतं, आणि ते ज्ञान मला देवाने करून दिलं. हा सगळ्यात मोठा उपकार त्याने माझ्यावरती केला. असं गोड मार्गदर्शन तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून करतात. भगवंताच्या सेवेमध्ये जीवन समर्पित करावं, परोपकारात जीवन समर्पित करावं, आईवडिलांच्या सेवेत आपलं जीवन घालावं, कारण ते मायबाप आपल्यासाठी सर्वस्व आहे. एका बापाच्या निमित्ताने आपण बोलतोय, लेकरांच्या अंतकरणातला भाव आहे. या मुलांनी आपल्या वडिलांसाठी सर्वस्व दिलं, या मुलांच्या अंतकरणात आपल्या वडिलांचा कार्यक्रम चांगला व्हावा हीच भावना आहे, कारण आमच्या वडिलांनी आमच्यासाठी सर्वस्व केलं. त्याच्या फाटक्या सदऱ्याला हो, त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी कातर लागली उभ्या आयुष्याला त्यानं काट कसर दावली. हो त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी कातर लागली उभ्या आयुष्याला त्यानं काट कसर दावली. मला कसस होत या तुला बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. आयुष्यभर आमच्यासाठी कष्ट करणारा बाप असतो, त्या बापासाठी आपलं जीवन द्यावं. पुराणी भाव व्यक्त केला. आज कैलासवासी भगवान भाऊंची लेकरं, भगवान भाऊंचा परिवार, त्यांच्या आई पत्नी, त्यांचे भाऊ, त्यांची बहीण आणि त्यांची मुलं, चिरंजीव शंकर, श्रीहरी, महेश दादा, अमोल भाऊ, गौरव दादा, ह्या सगळ्या लेकरांना आज बापाचं छत्र गेलं. परंतु आमच्या वडिलांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली नाही ही तळमळ लेकरांच्या मनात आहे. ते वडीलवरून पाहत असतील माझ्या लेकरांनी हा सोहळा केला, आशीर्वाद देत असतील, कल्याण इच्छित असतील, अखंड या लेकरांचं कल्याण होऊ दे. मी जशी सेवा भगवंताची केली, त्यांचं एक चिरंजीव जे ते जे सेवेत होते, ते ज्या सेवेत होते त्याच सेवेत तो मुलगा आहे. म्हणजे माझ्या वडिलाची मनसिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, वडिलांची सेवा मुलाकडे आली याच्यापेक्षा आनंद आता भगवान भाऊंला दुसरा कुठलाच नसेल. का माझं लेकरू माझ्या पावावरती पावलावरती पाऊल ठेवून भगवंताच्या सेवेत आलं, आणि तो आनंद आज पाहत असेल तर आनंद वाटत असेल त्या भाऊंना. ईश्वराच्या चरणावरती, नागेश्वराच्या चरणावरती, भगवंताच्या चरणावरती श्रद्धांजली समर्पित करायची आहे. ईश्वराला प्रार्थना करतो की देवा, आमच्यातून गेलेल्या भाऊंना तुझ्या चरणावरती जागा दे. कदाचित त्यांच्या आत्म्याच्या प्रवासामध्ये कुठे पुण्य कमी पडत असेल पांडुरंगा, तर त्यांनी आयुष्यभर केलेली सेवा, या परिवाराने वर्षभर केलेली पांडुरंगाची सेवा, भगवंताची, नागेश्वराची सेवा, ह्या सेवेतलं जे पुण्य आमच्याकडे जमलं असेल त्या पुण्याच्या जोरावर तू आमचं पुण्य घे, आणि आमच्या पुण्याच्या जोरावर आमच्यातून गेलेल्या वडिलांना, आमच्यातून गेलेल्या भाऊंना तू या चरणावरती जागा दे. अशी सदिच्छा, सद्भावना, श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी समर्पित करतो. सिविल या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ टाळकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती, इकडे सर्व मान्यवर टाळकरी, माझे ज्येष्ठ गुरुबंधू, सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. या सर्व लेकरांना विशेष धन्यवाद देतो. श्रोत्यांमध्ये उपस्थित परिवारावरती प्रेम करणारे राजकीय, पारमार्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहे. पारमार्थिक क्षेत्रातील महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी ठेवतो. सर्वांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानी ईश्वर.